हॅलो, वेलकम टू माय चॅनल। मस्त पावसाळा सुरू आहे। आज आपण पाहूयात कोकणात हमखास केलेला भन्नाट असा एक मस्त बेत, तो म्हणजे कोंबडीचा हिरवा रस्सा, गावरान भाषेत ज्याला काढाही म्हणतात। मस्त जोरदार पाऊस आहे आणि त्यात हा काढा प्यायची मजा खूप निराळी असते, खूपच मजा येते आणि खूप सुंदर लागतो। त्याच्यात मिरचीचं प्रमाण थोडं कमी कराल तर तोच हिरवा रस्सा लहान मुलांना सूप किंवा आळणी पाणी म्हणून दिलं जातं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नियमित अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा। चिकनच्या हिरव्या रस्स्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे, साधारण 2 मीडियम कांदे त्यांची पेस्ट करून घेतले, तुम्ही किसूनही घेऊ शकता। 1 वाटी कोथिंबीर, इथे जवळजवळ 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 2 इंच आलं ह्याचे काप करून घेतलेत। 3 मिरच्या, कमी तिखट मिरच्या, त्यांचे तुकडे करून घेतलेत। इथे गरम मसाल्यामध्ये 2 तमालपत्र, साधारण 1 इंचभर दालचिनीचा तुकडा, 1 चक्रफूल आणि 5 ते 6 काळी मिरी। सोबतच आपल्याला फोडणीसाठी तेल लागेल, छोटा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर आणि चिमूटभर हिंग, सोबतच लागेल चवीनुसार मीठ। सर्वप्रथम आता कोथिंबीर, लसूण, आलं आणि हिरवी मिरची ह्याचं आपण आता वाटण करून घेऊया। इथे मी मातीची लगडी घेतली आहे, त्यामध्ये आता फोडणीसाठी तेल टाकून घेते। तेल थोडं तापून द्यायचं आहे आपल्याला। तेल तापल्यावर त्यामध्ये मी आता मी चिमूटभर हिंग टाकते आणि गरम मसाले टाकून घेते, तमालपत्र, दालचिनी, चक्रफूल आणि काळी मिरी। मसाले परतून त्यावरती आता आपण कांद्याची पेस्ट टाकून चांगली लालसर होईपर्यंत परतून घेऊया। कांद्याची पेस्ट आपली आता छान पोळली आहे, त्यावरती आपण आता हे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण टाकून घेऊयात। मातीच्या भांड्यात स्वाद अतिशय छान येतो, खूप सुंदर सुगंध सुटलाय। छान तेल सुटेपर्यंत आता आपल्याला हा हिरवा मसाला परतून घ्यायचा आहे। हिरव्या मसाल्याला छान तेल सुटलंय, त्यावरती आता आपण हळद टाकूया, गरम मसाला आणि धणा पावडर टाकून छान परतून घेऊया। परतल्यानंतर त्यावरती आता आपण चिकन टाकून घेऊया। चिकन वरती लगेचच मी मीठ टाकते चवीनुसार। आता हे सर्व आपल्याला छान परतून घ्यायचंय। चिकन मसाल्यामध्ये छान परतलंय, आता मी त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकते आणि झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं आपल्याला त्याला वाफ काढायची आहे। पाच सहा मिनिट वाफ आल्यानंतर, वाफ काढल्यानंतर आता आपण झाकण काढून घेऊया। परतून घेते मी आता। आता ह्यामध्ये आपण जसा रस्सा तुम्हाला दाट किंवा पातळसर हवे त्यानुसार पाणी टाकून घेऊया। इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकलंय, आता पुन्हा आपण त्यावरती झाकण ठेवून एक मस्त अशी उकळी येऊन देऊया। 5-7 मिनिटं
झाल्यानंतर आपण झाकण काढून घेतोय. छान उकळी आले, चिकन शिजलंय आपलं. मी गॅस बंद करून घेते. तुम्ही ह्यामध्ये मिरचीचं प्रमाण जर कमी वापरलं तर लहान मुलांसाठी सूप म्हणून हे फार छान लागतं. आता आपण ते सर्व करूया. बाहेर मुसळधार पाऊस, गरमागरम चिकनचा हिरवा रस्सा, सोबतच सळसळीत भात आणि तांदळाची भाकरी, हा बेत तुम्ही नक्की करा. आणि तुमचा फीडबॅक मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नियमित अपडेट्ससाठी बेल आयकॉन प्रेस करा.